अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने रामोशी समाजातील महिला आणि पुरुष सहभागी झाले. आमच्या मागण्या जे भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक होते त्यांना क्रांतिकारक म्हणून घोषित करा आणि उमाजी नाईकांची जयंती व पुण्यतिथी शासनाने साजरी करा अशी आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की उमाजी नाईकांचं जे राष्ट्रीय स्मारक आहे पिवडी इथे भारीव तरतूद म्हणजे 5 ते 6 कोटी रुपये त्या याच्याकरता द्यावे. दुसरी तिसरी मागणी आमची अशी आहे की जे आमच्या नाईक समाजाला आणि रामोशी समाजाला ज्या जमिनी मिळल्या होत्या ज्या वतनं मिळली होती ती वतनं काही गावगुंड व महाराष्ट्रातील पुढारी जे असतील मोठे मोठे त्यांनी ती लुबाडलेले आहेत तर ती परत मिळावी. काही निम्म्या जमिनी सरकारकडे जमा आहेत त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात आणि बाकीची जी आमची चौथी मागणी जी आहे आमची आरक्षणाची मागणी आहे. आमचा जो समाज आहे एनटीमध्ये आहे तर तो एसीमध्ये समाविष्ट व्हावा ही आमची मागणी आहे. आमच्या आता 28 तारखेला सातारा येथे मोर्चा झाला, लोकशाही मार्गाने झाला, सोलापूर येथे लोकशाही मार्गाने झाला, इथंसुद्धा लोकशाही मार्गाने झाला. अजून 2 मोर्चे आमचे आहेत, नाशिक इथे लोकशाही मार्गानेही मोर्चा होणार आहे आणि मुंबईचाही मोर्चा लोकशाही मार्गाने होणार आहे. पण मुंबईचा मोर्चा झाल्यानंतर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर सांगलीचा जो मोर्चा होणार आहे तो रामोशी समाजाच्या स्टाईलमधला मोर्चा होणार आहे, क्रांतिकारक समाजाच्या स्टाईलमधला होणार आहे. तिथं आम्ही कुणाचंही ऐकू शकत नाही, त्या ठिकाणी समाजही माझा ऐकू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की छोट्या छोट्या मागण्या आहेत समाजाला अजून वेटीस धरू नका. इथून मागे जेवढेही सरकार आले यांनी कुणीही आमच्या समाजाकरता कुठलंही म्हणणं मांडलं नाही किंवा आमचं मागण्या पूर्ण केल्या नाही. सरकारने 7 सप्टेंबरला उमाजी नाईक यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करावी, उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, रामोशी समाजाच्या कल्याणासाठी उमाजी नाईक मंडळ तयार करण्यात यावे, धनदांडग्यांनी बळकावलेली रामोशी समाजाची इनामी वतने परत करावी आणि बेरड रामोशी आणि तत्सम जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश अशा विविध प्रलंबित मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आद्यक्रांतीवीर राजा उमाजी नाईक यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी व्हावी या संदर्भात हा मोर्चा होता. तसेच आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना रामोशी समाज आद्यक्रांतिक म्हणत असला तरी सरकारने आद्यक्रांतिक घोषित करावं याकरता हा मोर्चा होता. ह्या मोर्चाची स्थिती लोकशाही पद्धतीने आत्ता चालू आहे आणि आत्ता 3 तारखेचा मोर्चा पुणे इथे होता. आमच्या पुढच्या जर ह्या मागण्याचं मान्य नाही झाल्या तर आमची पुढची दौलतनाना अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही छेडू. आजचा पुणे जिल्ह्याचा जिल्हा कलेक्टर कचेरीवर जो मोर्चा होता तो एक ऐतिहासिक मोर्चा व्हावा पाहिजे. रामोशी समाजाचा हा पहिल्यांदा एवढा मोठा भव्य मोर्चा होता. आत्ताच्यापर्यंतचे बाकीच्या मोर्चापेक्षा हे मोर्चाकडं आम्ही वेगळ्या पद्धतीने ह्यासाठी पाहतो की प्रत्येक रामोशी समाज हा मनाच्या पासून बिंबीच्या देठापासून त्यात सहभागी होता आणि ज्या राजानं या देशामध्ये पहिली क्रांती केली त्या राजाला आजही इतिहासात वंचित आहेतच, परंतु जयंती आणि पुण्यतिथी व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. ह्या मागणीसाठी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला होता आणि त्याबरोबर इतरही ज्या मागण्या आहेत SC कॅटेगरीमध्ये समाजाला त्या ठिकाणी सामील करण्यात यावं, त्यानंतर भरीव असा निधी उमाजी त्या स्मारकासाठी मिळावा, त्यानंतर उमाजी नाईक समाजाचं महामंडळ असावं, त्यानंतर वतनी जमिनी ज्या आहेत त्या आजही शासन दरबारी निम्म्यापेक्षा जास्त आहेत आणि धनदांडक्यांनी काही घेतलेल्या आहेत त्या पुन्हा मिळाव्यात ह्या मागणीसाठी या ठिकाणी रामोशी समाज प्रचंड ताकदीने मनापासून या ठिकाणी जमा झाला होता. मागण्या लवकर मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यात रामोशी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा बेरड रामोशी समाज कृती समितीच्या वतीने दिला. ब्युरो रिपोर्ट, नेशन 1 TV, पुणे.